नमस्कार मित्रांनो, आज एका दुर्दैवी विषयावर आपण व्हिडिओ बनवतो आहे। गेल्या हप्त्यात आणि आज सकाळी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत। गेल्या हप्त्यात मनोज लाखन आणि आज सकाळी जगदीश लाड ह्या प्रोफेशनल बॉडीबिल्डरचे कोरोनामुळे निधन झाले। बॉडीबिल्डरचे निधन झाले की पूर्ण इंडस्ट्रीमध्ये एकच चर्चा होते, अरे हा काहीतरी घेत असेल, काहीतरी स्टिरॉइड घेत असेल, काहीतरी केमिकल घेत असेल किंवा काही सप्लिमेंट घेत असेल, त्यामुळे याचं निधन झालं। कित्येक जणांचे मला मेसेज आले की हे जे तुम्ही पोस्ट टाकली ती डिलीट करा, यामुळे जिम इंडस्ट्रीला प्रॉब्लेम होतो आहे। खूप जण कमेंट करतायत की हा जिममध्ये जायचा त्यामुळे त्याला करोना झाला। न्यूजवाल्यांनी तर हाईटच केली की एका बॉडीबिल्डरला करोना होऊ शकतो तर नॉर्मल माणसाचं काय। तर बॉडीबिल्डरला करोना होऊ शकतो म्हणजे बॉडीबिल्डर हा काही देव नाही आहे किंवा फिटनेसचा काही खूप मोठा हे नाही येतो की त्याला करोना होणारच नाही। कोणालाही करोना होऊ शकतो। आणि त्याच्या भावाने मला फोन केला जगदीश लाडच्या की तुम्ही व्हिडिओ करा, खूप जण रॉंग मेसेज पसरवत आहेत की स्टिरॉइड घेतल्यामुळे त्याचं निधन झालं। तर तसं नाही आहे, गेल्या एक वर्षात त्याने डंबलला पण हात लावला नव्हता, त्याने व्यायाम केला नव्हता आणि त्याची परिस्थिती एकदम बिकट झालेली। पैसे त्याच्याकडे नव्हते, सप्लिमेंट पण तो खात नव्हता। त्याचं वेट 120 किलो झालेलं, म्हणजे तो ओबेज होता, म्हणजे तो फिट नव्हता। आणि करोना अशा व्यक्तीने टार्गेट करतोय जे फिट नाही आहेत, त्यामुळे जगदीश लाड हा फिट नव्हता आणि व्यायाम पण करत नव्हता। त्याला करोना झाला, त्याला बेड पण मिळत नव्हता। तो अहमदाबादला होता, 108 नंबरवर त्याने 3 दिवस फोन करत होता पण त्याला बेड मिळाला नाही। शेवटी त्याला बेड मिळाला एका कोविड सेंटरमध्ये, मैदानात त्याला एक खाट मिळाली। काही सुविधा नसल्यामुळे त्याचं दुःखद निधन झालं। दुःखद निधन झालं। तो जिथे भाड्याने राहत होता त्या जागेचा ओनर आहे, त्याच्या बायको मुलीला आणि भावाला तिकडे त्यांच्या सामानाला हात लावायला पण देत नाही की पहिलं तुम्ही भाडं भरा आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता। तर खूप दुर्दैवी घटना घडली आहे आणि लोक त्याचा बाजार करत आहेत की तो बडोद्याला खूप मोठी त्याची जिम होती, तो खूप पैसेवाला होता, तो अंडी खायचा, चिकन खायचा बॉडी बिल्डर होता। तर फिटनेसचा तोरा ज्यांच्याकडे आहे ते मिरवत आहेत, त्यांना कोविड होऊ शकत नाही पण कोविड झालेला आहे। पण अशी गोष्ट नाही आहे, कोविड कोणाला पण होऊ शकतो। इवन अक्षय कुमारला पण कोविड झालेला आहे, सगळ्यात फिट अभिनेता म्हणून मानला जातो, पण शेवटी त्याला झाला आहे। तर अशा काही गोष्टी आहेत। शिवाय मनोज लाखनच्या बद्दल समीर तुम्हाला काही गोष्ट सांगेन, कारण इंडस्ट्रीमध्ये काही लोक असे बिझनेस करतायत या मृत झालेल्या व्यक्तींवरती पॉलिटिक करतायत। तर मनोज लाखनबद्दल सांगेल समीर दाभिलकर। मित्रांनो, खूप दुर्दैवी घटना आहे की मनोज लाखनबद्दल मला बोलायचं आहे की एक चांगला बॉडी बिल्डर होता आणि सेंट्रल रेल्वेला होता आणि आता तो तयारी करत होता मिस्टर इंडियाची। पहिली गोष्ट म्हणजे मी ही न्यूज पहिल्यांदा ऐकली, नंतर एका माणसाचा व्हिडिओ इन्स्टावरती आला, त्याचं नाव आहे सिद्धांत जयस्वाल। आता सिद्धांत जयस्वालनी त्यांनी फटाफट येऊन व्हिडिओ बनवला, कारण की काय माहिती त्याला एकतरी कोणतं त्याच्यामध्ये काहीतरी मोठी एक्साइटमेंट वाटली की बाबा दाखवायला की अरे लोक तुम्ही लोक स्टिरॉइड बंद करा की अरे तुमच्या त्याच्यामुळे एकतरी मेला म्हणून। पहिला फाइंड आउट तरी करा की काय कशाने मेला, काय झालं एक्झॅक्टली, त्याचं ब्लड रिपोर्ट होतं का बरोबर, ब्लड रिपोर्ट चांगलं होतं का, ते न फाइंड आउट करता लगेच डायरेक्टली चालू केला। मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, ज्या दिवशी त्याला कोविड झाला त्या दिवशी 2 दिवस अगोदर त्याने जाऊन ब्लड टेस्ट केलेली, कारण का त्याला बर्थसाठी म्हणजे वाईफला एक सेकंड चान्स घ्यायचा होता म्हणून ब्लड रिपोर्ट केलेली। हे मला विशाल सावंतनी सांगितलं, त्याचा जो वर्कआउट पार्टनर आहे त्यांनी मला सांगितलं आहे। 2 दिवसाअगोदर त्यांनी ब्लड टेस्ट केली, त्याची ब्लड टेस्ट परफेक्ट होती, त्याला ना किडनी ना लिव्हर। तो सांगत आला की सर माझा पहिल्या वेळेला तरी लिव्हर किडनी परफेक्ट आहे, ठीक आहे। 2 दिवसानंतर एक मुलगा त्यांच्याकडे व्यायाम करायला यायचा, तो पण बॉडी बिल्डर होता, त्याला करोना झाला, त्याच्यामुळे ह्याला पण झाला आणि त्या जिममध्ये 3 लोकांना अजून झाला करोना। ते 3 लोक ऑलरेडी बरे झाले। लाखांची एवढी चूक झाली की त्यांनी जाऊन पहिल्यांदा टेस्ट केली बीएमसीमध्ये, बीएमसीवाले त्याला घेऊन गेले, तिथे काहीही त्याची टेस्ट झाली नाही, नंतर पुढे त्याचे काही उपचार झाले नाहीत, बाकीच्या गोष्टी काहीच झाले नाही। समीर भाई, तुमचं म्हणणं आहे की तो स्टेरॉइड्सवरती नव्हता, ब्लड रिपोर्ट त्याची नॉर्मल आली? नाही नाही, तो स्टेरॉइडवरती होता पण पॅरामीटरमध्ये होता, म्हणजे याचा अर्थ त्यांनी काही वेगळं केलं नाही। बघा, हा पार्ट आहे शेवटी बॉडी बिल्डिंगचा पार्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला आपण बॉडी बिल्डिंग करतो ह्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात, पण अंडर द गायडन्स असणं गरजेचं आहे। आता सिद्धांत जयस्वाल एक डॉक्टरला घेऊन मोठ्यापणे हे करतो आणि माझ्याला डॉक्टर भेटला, ब्रदर यू आर लेट, ओके। आमच्याकडे 2 वर्षापासून आम्ही डॉक्टरला कन्सल्ट करतो, तो पण TRT डॉक्टर आहेत, इंटरनॅशनली आहेत, ठीक आहे। आणि मला मते मला तर वाटत नाही की त्याच्याकडून कोणती डिग्री तरी आहे की जो TRT वरती बोलू शकतो फर्स्ट ऑफ ऑल। तर प्लीज, डॉक्टर पण कोण
कोणत्या याच्यामध्ये डॉक्टर आहे तो ज्याला घेऊन सिद्धांत जयस्वाल व्हिडिओ बनवतो असं तुमचं म्हणणं आहे? कोणत्या? आय थिंक तो डेंटिस्ट आहे. तर डेंटिस्टला मला वाटत नाही हेमंतभाई की त्याला लायबिलिटी आहे स्टँडर्ड वरती आणि इतर काही गोष्टीवरती बोलायचं. नाही नाही, बोलायचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, बघा प्रत्येकाला नॉलेज असतं, कारण का बॉडी बिल्डर पण असं बघायला तर बोलू नाही शकत, पण काहीतरी प्रॅक्टिस असते ना, या गोष्टींची प्रॅक्टिस असते. तुम्ही कोणत्याही मेलेल्या माणसाचा बाजार नाही करू शकत ना, हे मेन गोष्ट. तो माणूस मेला आहे बिचारा, ते सगळेजण व्हिडिओ बघतात त्या लोकांचे, त्याच्या घरचे, त्याची बायको, बाकी सगळे. लाखांचं तुम्हाला सांगतो, मला विशाल सावंतनी सांगितलं, पहिला ज्यावेळेला वेव आलेली 8 महिन्यांनी बाहेर पडला तो घरात ना, किंवा त्याच्या मुलीला होऊ नये म्हणून. दुसरी गोष्ट, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो, सिद्धांत जयस्वालनी सांगितलं तिथे व्हिडिओमध्ये की त्यांनी मरताना सांगत होता की मला बॉडी बिल्डिंग नाही करायची आता याच्या पुढे. अरे जो माणूस रेल्वेसाठी जॉबसाठी एवढे कष्ट करून त्यांनी केले, रेल्वेचा जॉब मिळणं इझी आहे का? हा, तो बोले मी बॉडी बिल्डिंग सोडून. विशाल सावंत बोलतो 2 दिवस अगोदर त्यांनी विकॉलवरती पोज मारली आहे, बोलतो बरं झालं मिस्टर इंडिया पुढे गेली, माझ्या नशिबात मिस्टर इंडिया आहे. विचार करा. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्लीज बाजार करू नका या गोष्टींचा. आणि दुसरी गोष्ट, जे लोक बोलतायत ना बॉडी बिल्डरला होऊ नाही शकत किंवा काही नाही होऊ शकत, सॉरी बॉस, बॉडी बिल्डर भगवान नाही, देव नाही आहे. ठीक आहे, सगळ्यांना होऊ शकतो. इम्युनिटी डाऊन असते, त्याची किती असते, देर इज नो पॅरामीटर. कोणाला पॅरामीटर माहित नाही की इम्युनिटी कोणाची डाऊन आहे किंवा खर्च आहे. हा 100%, कारण की बरोबर आहे ना, त्याच्यावर ज्या तिघा जणांना झालंय त्या तिघांनी तर रिकव्हर केलंच ना. एक आर्टिकल पण आलेला मनीष सर, तुम्हाला माहिती असेल, त्यात ते लोक त्यांनी सांगितलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने की जे वर्कआउट करतात त्यामध्ये जी रिकव्हरी रेट जास्त आहे होतो, पण रिकव्हरी जास्त लवकर. आणि जे स्पोर्ट्स मध्ये अनाबोलिक्स घेतात त्यांचं इम्युनिटी सेप्रेस होते, पण ती थोड्या प्रमाणात. जर ते अनाबोलिक्स अब्यूज करतायत तर मग ती इम्युनिटी एकदम संपू शकते. स्टेरॉइड्स घेणं सर, मला असा एक प्रश्न विचारायचा, स्टेरॉइड्स घेणंच एक रिस्क आहे? यस 100%. या पॅन्डेमिक पिरियडमध्ये तर स्टेरॉइड घेतलंच नाही पाहिजे. भले जे घेत आहेत त्यांनी, त्या डॉक्टर तो सांगतो की जे रॉइड्स घेतात किंवा जे बॉडी बिल्डर आहेत त्यांनी कोवॅक्सिन नाही घेतले पाहिजे. आपले जे सायंटिस्ट आहेत, एवढा वर्षभर त्यांनी स्टडी करून, एवढे करोडो रुपये खर्च करून आज ती कोवॅक्सिन बनवली आहे, ती 100% सेफ आहे. बीडचा एक डॉक्टर माझा फ्रेंड आहे, त्याचा मला फोन आलेला की त्याने 2.5 लाख लोकांना कोवॅक्सिन दिलं, 2.5 लाख मध्ये एक पण डेथ नाहीये. तर कोवॅक्सिन इज द सेफेस्ट. जर तुम्ही काय घेत असाल, मला बोलला तो, सगळे घेऊ शकतात, फक्त कॅन्सर पेशंटसाठी थोडंसं त्यांचं मेजरमेंट कमी जास्त आहे कोवॅक्सिनची, बाकी सगळे घेऊ शकतात. काही अनाबोलिक्स किंवा काही तुम्ही त्याच्यावर असाल तर ते 15 दिवस तुम्ही बंद करा आणि कोवॅक्सिन घ्या, एवढंच म्हणणं आहे. बरं, पुढे तू बोल. तर ॲक्च्युली आम्ही आता मला ॲक्च्युली भरपूर दुर्दैव वाटलं ऐकून ये की 2 बॉडी बिल्डर्स आपले गेले आणि त्याच्यावरती लोकांनी जे म्हणजे बाजार चालू केलं, म्हणजे मी असं बोलू शकतो स्वतःचा धंदा चालू केला स्वतःला, म्हणजे मी मोठा शाणा आहे, मला शेरवटचं जास्त नॉलेज आहे आणि असं सर्व चालू आहे. माझ्याकडे भरपूर व्हिडिओ आले, मी ते व्हिडिओ तुमच्याकडे. माझं म्हणणं आहे की बाबा डॉक्टर असणं गरजेचं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की पाठी डॉक्टर असणं गरजेचं आहे तुमच्या, ठीक आहे, कारण की ती एक सेफ्टी आहे तुमची, ती गरज असणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. पण तुम्ही लोकांनी जो बाजार मांडलेला आहे ना, म्हणजे 11वी 10वी शिकलेला आपण जेव्हा डॉक्टर बनतो त्यावेळेला तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, त्यावेळेला तुला 12 पास सायन्स स्ट्रीम मध्ये व्हायला लागतं, बरोबर आहे. एक एक कोर्स काढलेला आहे मुलांसाठी स्टेरॉइडचा कोर्स, म्हणजे ती मुलं कोटी पण असतील आणि पैसे देऊन कोर्स करू शकतात, मग तीच मुलं पुढे जाऊन आपल्या क्लायंट्सला, आपल्या मित्रांना हे स्टेरॉइड देणार. म्हणजे तुम्ही थोडं थांबवतोय, मला फक्त एकच म्हणायचं आहे, मी पहिले तर आभार व्यक्त करतो तुमचा, समीर भाईचा, सागर पेडणेकरचा, हेमंतचा, की आपण एकत्र आलोय की आपण आपली इंडस्ट्री चालू झाली पाहिजे, बस एवढं. कारण काही पण झालं तर आपली इंडस्ट्री पहिली बंद होते आणि सर्वात शेवटला चालू होते. आता कसं झालंय, ज्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये जे काय म्हणजे आज फेम भेटलंय, काय भेटलंय, तर ह्या ही जे आता जे आता जसं जे आपले 2 बॉडी बिल्डर्स गेले आज, ती दुर्भाग्याची गोष्ट. कोण पण जाऊ शकतो, माझी आंटी वारली आहे मागच्या आठवड्यात, माझी आंटी गेली आहे, माझी मावशी गेली आहे, नो डाऊट. तर कोणाचं जाणं आपण काय प्रेडिक्ट नाही करू शकत, कोण पण जाऊ शकतो. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की फिट राहा, वर्कआउट करा, प्रॉपर डाईट ठेवा, इम्युन सिस्टम चांगली ठेवा. असं मिसगाईड करू नका, लोकांना मिसगाईड करू नका. याला ट्रोल करायचं, त्याला ट्रोल करायचं, आणि जे ट्रोल करतात ना त्याला मी तुम्हाला, तुम्ही दोघांना सांगतो,
त्यांना एक लास्ट वॉर्निंग आहे, जर आणि एक व्हिडिओ आला आणि एक व्हिडिओ आला कोणाही कोणत्याही बॉडी बिल्डर बद्दल काहीतरी जे नॉलेज नसताना बोलताना, त्याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचा सरचिटणीस म्हणून सांतन डायगो फर्नांडिस मी आज आव्हान करतो, मी त्याला माझ्या पद्धतीने दणका देईन. थँक्यू. माझं एक लास्ट म्हणणं आहे की बाबा आपल्या गावामध्ये ना एक डॉ हे असतात, बाबा असतात. हे लोकांनी काय चालू केलं आहे की बाबा अरे तुम्ही माझ्याकडे या नाही तर कोप होईल. कारण की नॉलेज सगळ्यांकडे असतं, डॉक्टर सगळ्यांकडे नॉलेज असतं, त्यांना पण माहिती असतात सी रिएक्टिव्ह प्रोटीन काय, आम्हाला पण